स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या नावाचा आता विसर पडल्याचे अनेक ठिकाणी अवैध लावण्यात आलेल्या बॅनर होल्डिंगवरून दिसून येत आहे कुठे सत्ताधारी पक्षाचा पदाधिकाऱ्यांच्या बॅनर तर कुठे पुरस्कार मिळाल्याचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे गुरुवारी चौधरी चौकापासून तर जयस्तंब चौकपर्यंत रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली आणि हा जथ्या राजकमल चौकात आला असता पुण्या इस्माच्या मोबाईलची रिंग वाजली आणि हीच कारवाई थांबवण्यात था आली आणि आता शनिवारी पुन्हा राजापेठ ते इरविन मार्गावरील उडान पुलाखाली अनेकांचे विना परवानगीचे बॅनर झळकलेले दिसून आले अमरावती मनपा क्षेत्रात मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वात गुरुवारी तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी शहरातील अनेक परिसरात धडक अवैध बॅनर मोहीम राबवण्यात आली यात रेल्वे स्टेशन ते इरविन चौक मालविया चौक ते राजकमल चौक राजकमल चौक ते राजापेठ परिसरातील बॅनर काढण्यात आले तसेच चौधरी चौक येथील दोन लोखंडी खोके लावून लोखंड विकणाऱ्यांची दुकाने तोडण्यात आली आणि संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले हीच मोहीम पुढे जयस्तंभ चौकात सुद्धा दाखल झाली या ठिकाणी सुद्धा तीच अवैध बॅनर मोहीम कार्यवाही राबून अतिक्रमण विभागाचा जथ्या राजकमल चौकाकडे वडला आणि त्याच ठिकाणी कोणाच्या फोनवरून हा जथ्या दुसरीकडे वडला अशात मनपाने केलेल्या धडक कारवाईने उडान खाली असलेल्या अवैध बॅनर हटवल्याने पुन्हा स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती असे सुंदर वाक्य पुन्हा ऐकायला आले पण नेमके पुन्हा विदारक चित्र दुसऱ्या दिवशी याच उडानपुलाखाली निर्माण झाले अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे अवैध बॅनर जैसे ते दिसून आल्याने मनपा अतिक्रमण विभागावर प्रश्न निर्माण झाले मनपा प्रशासन शासन दबावात तर नाही ना असा रोकटोक प्रश्न आता निर्माण झाला कोणाचा वाढदिवस तर कोणाला राज्य पुरस्कार मिळाल्याने आपल्या नावाचा गौगवा करण्यासाठी मनपा नियमाला धाब्यावर ठेवून आपली मनमानी करणाऱ्या विरुद्ध मनपा आयुक्तसह मनपा अतिक्रमण विभाग अधिकारी ची चुप्पी का असा सुद्धा आता प्रश्न निर्माण झाला आहे याच कारवाईबद्दल आणि शहरात खाली लागलेल्या अवैध बॅनर विरुद्ध आमच्या प्रतिनिधीने मनपा अतिक्रमण अधिकारी कोल्हे यांना फोन केला असता त्यांनी पत्रकारांच्या फोनला सुद्धा धाब्यावर ठेवले याआधी ज्यांच्या हाती अतिक्रमण विभागाची धुरा होती त्या पथकाने बड्याबड्या राजकीय नेत्याला न जुमानता नियमात नसलेल्या अतिक्रमण बॅनर बांधकाम होटेल आदीवर मनपाचा बुलडोझर चढवला होता त्याचे साक्षीदार अनेक पत्रकार आणि नागरिक आहेत त्याच अधिकाऱ्याने अनेक अवैध बांधकाम करणाऱ्यांना नियम सांगितले होते त्याच अधिकारी विरोधात कारवाईची मागणी घेऊन दूरपर्यंत प्रयत्न करण्यात आला अशी माहितीसुद्धा अनेकांच्या चर्चेत आहे आता मात्र शहरात अतिक्रमण कारवाई धडक मोहीम राबवण्यात विसर पडल्याचे दिसून येत आहे आणि गुरुवारी राबवण्यात आलेल्या अवैध बॅनर मोहीम फक्त नावापुरतीच ठरल्याची चर्चा होताना दिसून येत आहे